धुळे शहरातील पियुष पाटील आणि साक्री तालुक्यातील नवडणे येथील दिव्या ठाकरे यांनी नारळ आणि साखरपुडा कार्यक्रमातच विवाह करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. लग्न हा भारतीय संस्कृतीतील पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या कुटुंब व्यवस्थेतील महत्त्वाचा क्षण आणि समारंभ असतो. लग्नासाठी प्रत्येक मुलामुलींचे आई वडील आपापल्या परीने खर्च पेलून लग्नकार्य पार पाडतात. हल्लीच्या युगात महागाई प्रचंड वाढलेली असताना लग्नासाठीही मोठा खर्च करण्यात येतो. वधूवरांचे कपडे, दागदागिने, संसार उपयोगी वस्तू, बस्त्याचा खर्च, हळदीचा कार्यक्रम, DJ, मेजवानी या सर्व रीतिरिवाजात काळानुसार होत असलेले बदल स्वीकारून लग्नकार्य पार पाडण्यासाठी मोठा खर्च केला जातो. धनाढ्य मंडळी तर लग्नकार्यात आपल्या श्रीमंतीचं अवाढव्य दर्शन घडवतात. मात्र समाजात काही व्यक्ती अशाही आहेत की ज्यांनी सर्व रूढी परंपरा आणि वायफळ खर्चाला फाटा देत साध्या पद्धतीने लग्न केलं आहे. काहींनी तर लग्नासाठीचा खर्च समाजकार्यासाठी दान केला आहे. असाच एक आदर्श विवाह धुळे शहरातील गुरुद्वारासमोरील कृष्णा रिसॉर्ट येथे पार पडला. शिंदेगड्या तालुक्यातील विरदेल येथील मूळ राहणारे हल्ली मुक्काम धुळे येथील सो नम्रता व प्रकाश दगाजीराव पाटील यांचे चिरंजीव पियुष आणि सो वंदना व प्रकाश व्यंकटराव ठाकरे राहणार नवडणे तालुका साक्री जिल्हा धुळे यांची कन्या ची सो का दिव्या यांचा 13 जानेवारी 2020 रोजी नारळ आणि साखरपुड्याचा कार्यक्रम कृष्णा रिसॉर्टमध्ये आयोजित केला होता. बेहरे आणि ठाकरे परिवारासह वधूवरांनी या नारळ आणि साखरपुडा कार्यक्रमातच विवाही उरकून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विवाह समारंभ पार पाडण्यात आला. या विवाहातून वायफळ खर्च टाळून दोन्ही कुटुंबांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. वराचे आजोबा दगाजीराव बेहरे, वडील प्रकाश पाटील, काका सुनील बेहरे, नितीन बेहरे, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, मुरलीधर सोनोने, तसेच वधूचे आजोबा प्रकाश ठाकरे, वडील भगवान ठाकरे, काका सतीश ठाकरे, आजोबा विनायक पाटील, भाऊ शुभम ठाकरे, सोम ठाकरे आणि नातलगांच्या साक्षीने हा विवाह संपन्न झाला. आज शिंखे तालुक्यातील बेहरे परिवार आणि साक्री तालुक्यातील नवडणे येथील ठाकरे परिवार दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे साखरपुड्याचा कार्यक्रम निश्चित केला होता. दोन्ही परिवारातील संपूर्ण सदस्य, आप्तेष्ट, नातेवाईक इथे उपस्थित आहेत आणि या साखरपुड्यामध्ये दोन्हीकडच्या ज्येष्ठ नागरिकांनी, ज्येष्ठांनी, मुलाची आजी आजोबा, मुलीची आजी आजोबा आणि आप्तेष्टांनी मिळून ठरवलं की येणाऱ्या काळात भविष्यात वायफळ खर्च करण्यापेक्षा समाजामध्ये एक चांगला आदर्श द्यायचा आणि साखरपुड्यामध्ये आज आम्ही सर्व मिळून निर्णय घेतला आहे की आज साखरपुड्यात लग्न आम्ही आटोपतो आहे आणि समाजासमोर एक चांगला आदर्श आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. या सर्वांनी दखल घ्यायची. धन्यवाद. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.